पिंपळ जोगच्या रस्त्यावर आहोत. काल रात्री तिकडे आलेलो हॉटेल संकेतमध्ये. मस्त माझ्या मागे सनराईज होतोय. आता पहिले आम्ही रस्त्याला लागून जे राजवाडा केव्ज आहेत तिकडे आलो आहे. बऱ्याच जुन्या काळातल्या ह्या लेण्या बांधलेल्या आहेत. तिकडे आत कंपार्टमेंट्स आहेत. थोडेफार 1-2-3 सह्याद्रीमध्ये आणि हिमालयन ट्रेक्स केले 3. सो दॅट इज ऑल अबाउट मी. हा तारामती पीक आहे आणि हा बाले किल्ला आहे आणि इथे नेडं आहे हरिश्चंद्रगडचं आणि ही तोलार खिंड. त्या केव्हच्या नंतर नागेश्वर टेम्पलला जाताना स्टार्टिंगच अशी पाय भिजून होते सॉक्स आणि बूट. सो मजा आहे. पुढे जाऊन एवढं भिजणं काही नाही आहे. हेच जे पाणी वाहत आहे ते पुढे वॉटरफॉलला जातं. इथलं नागेश्वर टेम्पल. नागेश्वर टेम्पलच्या मागनं असा प्लेन वॉक आहे काळू वॉटरफॉलपर्यंत आणि हरिश्चंद्रगड राईटला ठेवून त्याच्या लेफ्टनी पॅरलल चालायचं आहे. एक छोटंसं वॉटर क्रॉसिंग लागलं आहे. हे जे अख्खं पाणी आहे हेच त्या काळू वॉटरफॉलला जातं. हळूहळू ये आणि इथनं मधून ये. हां इथे पाहतात दगडाच्या ह्या साईडला मध्ये. आत्ता जिथे अंधार आहे ना तिथून राजमार्ग आहे आणि तिकडे स्टेप्स होत्या म्हणजे कोरलेल्या पण स्टेप्स आहेत आणि आता ते पडझड झाली आहे. पण मध्ये आले काही काही ठिकाणी इव्हन खाली जंगलात कळतं की तिकडे खाली जिने दगडी जिने. सो आणायचे कुठून दगड तर हे असंच. आणि इव्हन वर जे बुरुज वगैरे बांधायचे तर तेही दगड इन दी एंड वरचं लँड सपाट करून आणि ज्या टाक्यांमधनं जे दगड निघायचा त्यातला तो दगड वापरून बुरुज बांधायचे. आम्ही आता काळू वॉटरफॉलला पोचलो आहे. हा समोरचा रिव्हर्स वॉटरफॉल आहे आणि हे इथून खाली काळूचं पाणी पडतं आहे. आता इथे 2 जणांनी टेंटही लावलेत. काळू वॉटरफॉलचा इथला एजवाला पॉईंट. तिथे भरपूर आय थिंक एक तासभर तरी फोटोग्राफी सेशन झालं आहे. सो इथे असंच आहे की ट्रेक इतका सोपा आहे पण ते स्पॉट्स एवढे भारी आहेत की तिकडे फोटो काढण्यातच वेळ जास्त जातो. सो आता तिथनं आम्ही समोर एक रिज आहे जिथनं तो काळू वॉटरफॉल अख्खाच्या अख्खा दिसतो. त्याच्या पूर्ण स्टेप्स समोरनं दिसतात. सो त्या भागात चाललो आहे आणि त्यानंतर मग जंगलात जाऊ. अकोले क्रिस्की पॅच आलं आहे इकडे. हे डायरेक्ट आले खाली आणि असं एजेजनी वर जायचं आहे. Thank you.
हा समोर सिंधोळा दिसतोय, हा काळू वॉटरफॉल आणि हा जो डोंगर आहे तो कदाचित सावंडचा फोर्ट आहे आणि हा इथला आपला भैरवगड. आता पूर्ण ढगांची लाईन आली आहे आणि हा आजोबागडचा पर्वत दिसतोय एकदम लांब. काय काका भेटलेत जे खेकडे पकडतात, तर त्यांची टेक्निक या बिळामध्ये ही काडी घालायची आणि फुल आत गेल्यावर तो खेकडा बाहेर येतो. बरोबर ना? बघा बरं, भरपूर खेकडे कॅमेऱ्यात दिसत नाही पण ठीक आहे. ते एक मिनटं काडी काढा ना बाहेर. गांडूळ लावलीत कशाने? बांधले का त्यांना? अच्छा. सो इथल्या पठारावर अशी बरीच माणसं आहेत, मला आत्ता समोरही दोन तीन दिसतात जे खेकडे पकडत आहेत सेम टेक्निकने. बघू आता त्यांच्या इथे जाऊन लाईव्ह खेकडा पकडताना बघायला मिळालं तर शूट करतो त्याला. फार आवाज करून नाही चालणार कारण मग असा खेकडा खूप जास्त आत गेला पायांच्या व्हायब्रेशननी. आता इथलं जरा हळू अप्रोच करून बघतो. तर आमचा चालू झाला आहे आद्राई जंगल ट्रेल. सो इथे पुढे जाऊन एक दोन वॉटरफॉल्स लागतात, तिथपर्यंत आम्ही जाऊन परत येणार आहोत खिरेश्वरला. तर ते हार्डली आयवडचे 20 मिनिट्सचा वॉक आहे, नॉट मोर दॅन दॅट. आणि तिकडे प्रॉपर भिजता येईल. बघू, आज पाऊस तर नाही पडला दोन तीन दिवसात, त्यामुळे मे बी पाणी कमी असेल. इथे मला हरिश्चंद्रगडचं नेढं दिसतंय आणि त्या धबधब्याला एवढं पाणी नाही आहे कारण पाऊस नव्हता आज, पण खाली थोडासा डबका आहे तिकडे आता भिजायला चाललंय. सगळ्या लोकांपासून लांब एक छोटं डबकं मी आलं आहे, तर तिकडे डायरेक्ट मी उडी मारूनच सुरुवात करणार आहे. फक्त प्रायव्हेट पूल म्हणून बघू गोप्रोमध्ये येतोय का, पण पाण्याखाली मला टोड दिसतोय, म्हणजे बेडकाचं पिल्लू आणि एक दोन मासे. तर बघूया ते येत आहेत का. भरपूर मस्ती झाली वॉटरफॉलमध्ये. आणि इकडे अजून एक असा पूल सारखा छोटूस आहे, इकडे आमचा डुंबायचा प्लॅन आहे. आता टू फेस नसतो, त्याची जी शेपूट आहे ना ती अशी चपटी असते, त्यामुळे जी ह्याच्यासारखी दिसते. नॉन पॉयझनस ना? नाही नाही, अगदी नॉन पॉयझनस. तर आमच्या एका पार्टिसिपंटला इथे शेकरू स्पॉट झालेलं, म्हणजे फ्लाइंग स्क्विरल बार्क खातोय तो. अर्ध्या तासात आम्ही आता इथे ओपन व्हायला लागलोय पठाराला आणि आता डायरेक्ट खिरेश्वरकडे चालत जाणार आहे. तर इथे खाली मी आता एजला बसलो आहे आणि इथे राईटला फुल कोकणकडा आहे. आम्ही ह्या खिंडीत गेलेलो, हे जे पाणी खाली येतं आहे त्या पाण्यात आम्ही खेळलो. आता फुल ढग आले आहेत हरिश्चंद्रगडला आणि इथे दिसतंय की ते तारामती पीक आणि कोकणकड्यामुळे अडलेत सगळे. आज आता पूर्ण दिवसभर ऊन होतं, पण आता एक नंतर बऱ्यापैकी ढग आलेत आणि असं आजूबाजूचं दृश्य पूर्ण बदललं आहे आणि एकदम फोटोजेनिक झालं आहे. सो HDR मोडवर टाकून खूप भारी फोटो येतात, लँडस्केप वगैरे सगळे.
आता उन्हामुळे दुपारचं एवढं तापलंय पाणी की असं फुल गरम गरमच लागतंय गाऱ्याच्यातनं आल्यावर. ऑलमोस्ट रोडला पोहोचत आलो. इथे आम्ही आमच्या हॉटेलच्या इथे जस्ट पोहोचत आलो सर. तिथे मला एक बांबूनी बनवलेलं एक स्ट्रक्चर दिसलं, तर आम्ही सहज बघायला आलो की काय माशांसाठी आहे का काय आहे. तर इकडे ॲक्च्युली ते खेकड्यांसाठी आहे. तर इथे मला आज खेकडा एक दिसतो आहे. सो हे इथलं संकेत हॉटेल आणि इथे रात्री आम्ही झोपलेलो काल. भरपूर मोठी जागा आहे, तिथे आत किचन आहे आणि अजून एक साईडला रूम आहे चेंजिंगसाठी वगैरे, आणि बाहेर पार्किंगलाही भरपूर जागा आहे. तर आता आमचं मस्त चिकन आणि व्हेज असं कंबाईंड जेवण झालं आहे आणि आता एक 5 मिनिटात पुण्याला निघूच एक शेवटचा ग्रुप फोटो काढून. राईट साईडला लागतं हिरेश्वर मार्गे जाताना आणि सर्वात लाईनीतलं शेवटचं हॉटेल. See here we can see Nihar helping others to cross this path. Wow, kya scene hai. And from here to here, you see, it's a very difficult path. And in monsoon, water comes till here. Wow, kya scene hai.